दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या हातातोंडाशी आलेला सत्ता स्थापनेचा घास शरद पवारांनी हिसकावून घेतला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले मात्र त्यानंतर गप्प बसतील ते देवेंद्र फडणवीस कुठले भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात राबवले आणि उभी शिवसेना फोडली तब्बल चाळीस आमदार गुवाहाटी मार्गे महाराष्ट्राच्या विधानसभेत आणले आणि पुन्हा एकदा भाजपकडे सत्ता खेचून आणली यानंतर राष्ट्रवादीचे अजित पवार हाताशी लागले त्यांच्याशी संधान साधत त्यांनाही सत्तेत सहभागी करून घेतले पण शिवसेनेच्या बाबतीत केलेला प्रयोग राष्ट्रवादीच्या बाबतीत केल्यानंतर तो भाजपमधील सर्वांना पचनी पडला असेल असे अजिबात नाही आणि म्हणूनच पहिली ठिणगी पडलीच आणि चर्चा सुरू झाली कागल पॅटर्नची हा नेमका कागल पॅटर्न काय आहे कुठला आहे आणि याची देवेंद्र फडणवीस यांनी धास्ती का घेतली आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा नमस्कार मी नितीन शिंदे बोलबिंदाजच्या आजच्या भागात आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा दुसरा प्रयोग बालताच फॉर्मात आला यामुळे अनेक जण आश्चर्यचकित झाले अचिंबित झाले मात्र गोचित झाली भाजपवाल्यांची ज्यांच्यावर आरोप केले ज्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा केली होती त्यांनाच आता सन्मानाने शेजारी बसून घेण्याची वेळ आली यामुळे भाजपची नक्कीच स्थानिक राजकीय समीकरणे बिघडली असावीत आता ज्यांना चाणक्य म्हणून गौरवले त्यांच्या राजकीय गणितांच्या बेरजेवर शंका घेण्याची वेळ आली ती का तेच आता आपण जाणून घेऊ भाजप सेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षाने एकत्रित येऊन दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सत्ता स्थापन करण्याचा प्रयोग केला या प्रयोगाने देवेंद्र फडणवीस यांची अक्षरशः धुळजाण झाली शिवसेनेने आपल्याशी दगाफटका केला असे म्हणत त्यांनी शिवसेनेमध्ये उभी फूट पाडली शिवसेनेतील एक गट आपल्या सोबत घेत दोन हजार बावीसमध्ये राज्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन केले बरं देवेंद्र फडणवीस एवढ्यावरच थांबले नाहीत सत्तेमध्ये वाटे करायची गरज नसताना त्यांनी अजित पवारांना राष्ट्रवादीतून फोडून आपल्या सोबत आणले जे शरद पवार महाविकास आघाडी स्थापनेला आपली गुगली म्हणत होते त्याचे वाबाडे त्यांनी त्यांचेच पुतणे अजित पवार यांच्या तोंडून भर व्यासपीठावर काढून घेतले पर प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू देखील असते तीच दुसरी बाजू पहा शिवसेनेला फोडून राज्यात पुन्हा भाजपचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना चाणक्य म्हणून गौरवले त्याच चाणक्यावर आता त्यांचेच पक्षातील शंका घेत आहेत गरज नसताना सत्ता स्थापनेसाठी अजित पवार यांना का आणले या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील नाही ज्यांना मंत्रिपदाची आस लागली होती त्यांच्या मंत्रिपदाच्या स्वप्नावर एक प्रकारे फडणवीस यांनी पाणी फिरवले तर दुसरीकडे अजित पवार यांच्या येण्याने स्थानिक पातळीवरील अनेक आगामी निवडणुकीतील गणिते बिघडल्याने वादाला तोंड फुटले अंतर्गत संघर्षाची पहिली ठिणगी पडली ती कोल्हापुरात कागलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच त्यांचे मतदारसंघातील राजकीय प्रतिस्पर्धी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत सिंग घाडगे यांनी विधानसभा निवडणूक लढवून जिंकण्याचा निर्धार कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलून दाखवला नुकत्याच झालेल्या स्थापनेतून आगामी निवडणूक तिन्ही पक्ष एकत्र लढतील अशी शक्यता असतानाच आपल्याच सत्तेतील निवडणूक लढवण्याचा प्रकार या पुढा आणला गेला त्यामुळे राज्यातील नवा सत्ता समीकरणात कोल्हापुरातील समर्थित घाडगे यांनी नि केलेला निर्धार म्हणजेच कागल पॅटर्न म्हणूनच चर्चेत आला आता हाच संघर्ष वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मतदारसंघात संघर्षाची बीजे पेरणार ठरला तर नवर वाटायला नको दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यामध्ये शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी अशी सत्तेची महाविकास आघाडी स्थापन झाली त्यामध्ये गेल्या वर्षी जूनमध्ये बदल होऊन एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांची सत्ता आकारला आली सत्तेचे वर्ष पूर्ण होत असताना आता शिंदे सेना भाजपा यांच्यामध्ये अजित अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने नवा सहकारी मिळाला असलेले तीन पक्षाचे नवे सरकार पुन्हा आकारला आले आहे हे तिन्ही पे मित्रपक्ष आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रितपणे लढणार असे चित्र दिसत आहे मात्र सत्ता स्थापन होऊन चार दिवस होण्याआधीच आगामी निवडणुकीवरून सत्ताधारी गा गटामध्ये बेबनाम होऊ लागला आहे याची पहिली झलक कागलमध्ये पाहायला मिळाली कागल तालुक्याचे राजकारण हे कायम गटातटाचे राहिले आहे सदाशिवराव मंडलिक विक्रमशिंह राजे घाडगे हे दिवंगत नेते संजय मंडलिक हसन मुश्रीफ संजय घाडगे समरजित घाडगे यांच्या गटातटाभोवती राजकारण फिरत राहिले परिणामी पक्ष हा इथे कायम दुय्यम स्थानी दु राहिला आहे मुश्रीफ यांनी शरद पवार निष्ठेला तिलांजली देऊन आजी दादांशी हाती मिळवणी केली तालुक्यातील के सगळी सूत्रे राष्ट्रवादीकडेच सामावले आहेत शिवाय आता राष्ट्रवादी कागल तालुक्यात तालु तालु ता सत्तेचा घटक बनले आहे याचा परिणाम तालुक्याच्या ता राजकारणावर होणे स्वाभाविक आहे मुश्रीफ मंत्री होतात समरजित घाडगे नॉट रिचेबल झाले ते चार दिवसानंतर कागलमध्ये उगवले त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भावना व्यतीत करताना कागल मतदारसंघाची आगामी निवडणूक आपण लढवणार आणि विक्रमी मताधिक्याने जिंकणार असा निर्धार व्यक्त केला त्यापूर्वी त्यांनी आपले देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे असे त्यांनी टांगून टाकले यातील भावार्थ पाहता फडणवीस यांनी घाडगे यांना निवडणूक लढवण्यासाठी हिरवा कंदील दर्शवला असल्याचे स्पष्ट झाले म्हणजे सत्तेत राहायचे आणि सत्तेतील घटक पक्षांना श्रय द्यायचा अशी छुपी रणनीती असल्याचे आता उघड होऊ लागले कागल तालुक्यात त्याची सुरुवात झाली असू नव्या सरकारसाठी हा सूचक धोक्याचा इशारा असू शकतो मुश्रीफ हे मंत्री झाल्याने घाटगे यांची बऱ्याच मोठ्या प्रमाणात कोंडी होणार आहे किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर मुश्रीफ यांचे निवासस्थान दोन्ही साखर कारखाने जिल्हा बँक यांची ईडी करवी चौकशी झाली घाटगे यांनी देखील मुश्रीफ यांच्या आर्थिक व्यवहारावरून आरोपाच्या फैरी झाडल्या राष्ट्रवादी सत्तेचा घटक बांधल्याने आता मुश्रीफ यांची चौकशी थंडावण्याचे चिन्हे आहेत त्यामुळे घाटगे यांनी उपस्थित केलेले प्रश्न भाषणात जाणार अशा चर्चा सुरू आहेत तर मुश्रीफ सत्तेचा भाग असल्याने त्यांच्याविरोधात थेट बोलणेही राजकीयदृष्ट्या गाडगे यांना अडचणीचे होऊ शकते म्हणूनच गाडगे यांची कोंडी होणार आहे मुश्रीफ यांच्या विरोधात लढताना या पुणे यापुढे घाडगे यांना आयुधे बदलावी लागणार आहेत बदललेल्या परिस्थितीतून मार्ग काढून रणनीती आखणे हेही घाडगे यांच्यासाठी महत्त्वाचे ठरलं आहे कागलमध्ये भगवा फडकवायचाच असे म्हणत घाडगे यांनी कट्टर हिंदुत्वाचा साथ घालत आगामी भूमिकेचे दर्शन घडवलं आहे त्याला श देण्यासाठी मुश्रीफ कोणती पावले टाकणार हे राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या ठरणार आहे मात्र यातून एकच स्पष्ट होताना दिसतंय की नेत्यांना सोबत घेऊन सत्तेत राहायचे पण स्थानिक पातळीवर सत्तेतील घटक पक्षांना श द्यायचा अशी भाजपची छ्युती रणनीती आहे घटक पक्षांना नामहरम करण्यासाठी राज्य पातळीवर एक तर स्थानिक पातळीवर दुसरा पर्याय राबवायचा असा फंडा भाजप वापरत आहे का यातून घटक पक्षांना भाजपला संपवायचे आहे का तुम्हाला याबद्दल काय वाटते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट नक्की करा धन्यवाद जय महाराष्ट्र